न्याय, समता आणि बंधुता हे भारतीय संविधानाचे स्तंभ आहेत. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली आहे. आजही आपले स्वातंत्र्य आणि अधिकार अबाधित आहे आणि त्याचे महत्त्व आपण ओळखलं पाहिजे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी संविधान मंदिराच्या उद्घाटनावेळी केले. तसेच डॉक्टर पराग पाटील यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांना संविधान आणि आपला अभिमान या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. युवकांना कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन विविध योजना राबवित आहे. त्यानुसार देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते राज्यातील 424 शासकीय ITI मध्ये संविधान मंदिराचे आभासी पद्धतीने रविवारी उद्घाटन झाले. या निमित्ताने पनवेल येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते संविधान मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, माजी नगरसेवक तेजस कांडपिळे, विचुंबेचे सरपंच प्रमोद भिंगारकर, अनंता गायकवाड, किशोर सुरते, संस्थेचे प्राचार्य नितीन चौधरी, प्राध्यापक आकाश ठाकूर, संदीप वेले, उपप्राचार्य विजय टिकोले, गटनिदेशक नितीन देशमुख, अजय मयेकर, प्रभाकर नगरकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आज आम्हा सर्वांच्यासाठी एक आनंदाचा आणि अभिमानाचा अशा क्षण आहे की या देशाचे घटनाकार आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला जी घटना दिली त्या घटनेच्या आधारे आज देश पूर्ण जगाच्या पार्श्वभूमीवरती प्रगती करतो आहे, सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती करतो आहे. पण ही प्रगती होत असताना ज्या संविधानाच्या आधारे, ज्या घटनेच्या आधारे हा देश प्रगती करू शकला, हा देश एक राहिला, त्या संविधानाचा गौरव केवळ शब्दांनी व्यक्त होणार नाही, त्याच्यासाठी कृतीची आवश्यकता असते. एकीकडे या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी हे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करायचा अशा पद्धतीच्या सूचना केल्या आणि देशभरामध्ये तो साजरा व्हायला सुरुवात झाली. आणि आज महाराष्ट्र राज्यामध्ये याच संविधानाच्या आधारे येणाऱ्या कालावधीमध्ये आम्हाला नवे विद्यार्थी घडवायचे, नवनव्या क्षेत्रामध्ये प्रगती झेप घ्यायची असेल तर या संविधानाचा विसर कोणालाच पडता कामा नये या उद्देशानं महाराष्ट्रामधल्या सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे ITI मध्ये संविधान मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे. या देशाचे उपराष्ट्रपती माननीय जगदीपजी धनखड यांच्या हस्ते हे आज कार्यक्रम संपन्न झाला. मी या निमित्तानं माननीय उपराष्ट्रपतीमध्ये यांचं स्वागत तर करतोच. पनवेलमध्ये आज पनवेलच्या ITI मध्ये हा कार्यक्रम करण्यात आला. पनवेलच्या ITIचे प्राचार्य आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी यासाठी मनापासून आभार व्यक्त करतो. सर, ITI प्रमाणे खऱ्या कॉलेजच्या आणि शाळांमध्ये संविधानाचं शिक्षण झालं पाहिजे ह्यासाठी सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून आपण काय भूमिका मांडायचं? खरं तर आता निवडणुकांना सामोरं जातो आहे, त्यामुळे या अनुषंगानं ज्या पक्षाचं मी प्रतिनिधित्व करतो त्या पक्षाच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आजवर झालेले प्रयत्न याचा मला मनापासून अभिमान आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये या प्रयत्नाला अधिकाधिक बळ मिळावं, सर्वच विद्यार्थ्यांना आणि विशेषत्वानं जाणत्या विद्यार्थ्यांना या संविधानाच्या बद्दल जे कुतूहल आहे ते कुतूहल त्यांचं त्यांच्या संस्थांनी, शैक्षणिक संस्थांनी ते कुतूहल जागं ठेवलं पाहिजे. संविधानाविषयी जास्तीत जास्त जागरूकता वाढली पाहिजे. देशाच्या भावी नागरिकांना या सगळ्यातून अधिक चांगलं आणि अधिक योग्य काम करण्याची प्रेरणा मिळावी अशा पद्धतीच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं पाहिजे. मी माननीय प्राचार्यांचं, त्यांच्या सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी या निमित्तानं रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन केलं. आज कोणीही कुठलीही टेक्निकल अशा प्रोफेशनची निवड करू दे पण त्याला
या संविधानाविषयी आस्था असली पाहिजे, आत्मीयता असली पाहिजे. या दृष्टिकोनातून झालेले हे प्रयत्न स्तुत्य आहेत, अनुकरणीय आहेत. मला खात्री आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये अधिकाधिक संस्था या अशा पद्धतीच्या कार्यक्रमांचं अनुकरण करतील.